सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे. कोल्हापुरात पावसाची संततधार सुरू आहे. धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असून नदीचं पाणी आता पात्राबाहेर गेलेलं आहे. पंचगंगेची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे आणि त्यामुळे खबरदारीचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. कोल्हापुरात 8 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. एनडीआरएफच्या 2 तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. सध्या पंचगंगा नदी 30 फुटांच्या वरून वाहत असून 39 फूट ही इशारा पातळी आहे तर 43 फूट ही धोका पातळी आहे. जिल्ह्यातले 23 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. कालपर्यंत 2 ते 3 बंधारे पाण्याखाली गेलेले होते, मात्र कोल्हापुरातला पावसाचा जोर आणखी वाढलाय. पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळेच एकूण 23 बंधारे कोल्हापुरातले पाण्याखाली गेलेत. पंचगंगा नदीची धोक्याची पातळी 39 फूट असताना सध्या 30 फूट इतकं पाणी जाऊन पोहोचलंय, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. या आधी सुद्धा 2 वेळा महापुरानं कोल्हापुरात हाहाकार माजवल्यानंतर आता नागरिक देखील सतर्क झालेले आहेत. 8 जुलैपर्यंत कोल्हापुरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय आणि आता पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होतीये कारण पावसाची संततधार सुरूच आहे. पंचगंगेचं पाणी आता पात्राबाहेरून वाहत आहे. 30 फूट इतकी सध्याची पाणी पातळी आहे. आमचे प्रतिनिधी कोल्हापुरातून ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत आहेत. ज्ञानेश्वर, कालच्यापेक्षा आज जरा परिस्थिती आणखी बिकट दिसते कोल्हापुरातली. पाऊस अजूनही सुरूच आहे का? बंधारांबद्दल आणि पंचगंगेच्या पाणी पातळीबद्दल काय माहिती? श्वेता, धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस अद्यापही कायम आहे, त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ होऊ लागलेली आहे. मी सध्या पंचगंगा नदी तीरावरती आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर पंचगंगा नदी सध्या पात्राबाहेर गेल्याचं पाहायला मिळते आणि 30 फूट 4 इंचांच्या वर आहे ते सध्या पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर आहे आणि पंचगंगा नदीचं पाणीसुद्धा आता वाढताना आपल्याला पाहायला मिळते. या नदीवरचे 20 हून अधिक बंधारे आहेत ते सध्या पाण्याखाली गेलेले आहेत आणि एकूणच पाहायला गेलं तर पंचगंगा नदीची वाटचाल आहे ती सध्या इशारा पातळीकडे होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रशासन आहे ते अलर्ट झालेलं आहे. एनडीआरएफच्या 2 तुकड्या आहेत ते कोल्हापूरमध्ये तैनात करण्यात आलेले आहेत. त्यापैकी 1 तुकडी शिरोळ तालुक्यामध्ये कार्यरत असणार आहे तर 1 तुकडी कोल्हापूरमध्ये कार्यरत असणार आहे. कोल्हापूरला जो अंदाज आहे तो हवामान खात्यानं 8 जुलैपर्यंत अतिवृष्टी होईल अशा पद्धतीनं दिलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रशासन अलर्ट झाल्याचं पाहायला मिळते. पूरप्रणव गावं आहेत, त्या गावांना विशेषतः आहेत ते प्रशासनाच्या वतीनं सतर्क करण्यात येत आहेत. जर पूरस्थिती उद्भवली तर त्याला तोंड देण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी प्रशासनानं हालचाली सध्या सुरू केलेल्या आहेत. शेल्टर हाऊस उभारायला प्रशासनानं सध्या आता सुरू केलेलं आहे. एकूणच पाहायला गेलं तर पावसाचा जोर आहे तो धरण क्षेत्रामध्ये कायम आहे आणि जर अशाच पद्धतीनं पाऊस वाढत राहिला तर नद्यांच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा झपाट्याने वाढ होऊ शकते. सध्या पंचगंगा नदी आहे ती इशारा पातळीकडे वाटचाल करताना पाहायला मिळत आहेत. सध्या 23 फुटांच्या वर आहेत ती पंचगंगा नदी वाहते, मात्र या पाणी पातळीमध्ये जर वाढ होत गेली तर अशाच पद्धतीनं पंचगंगा नदीचं पाणी मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्यानंतर पुराचा धोका आहे तो कोल्हापूरला संभवतोय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रशासन आता अलर्ट झाल्याचं पाहायला मिळते. सुरत ते गुवाहाटी, मुंबई ते दिल्ली, कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली? सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज 18 लोकमतवर.